अत्यंत उच्च विद्या विभूषित पण जनसामान्यांचा नेता, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकरजी, मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। अतिशय सामान्यातन तयार झालेला हा नेता, ज्यांनी गोव्यामधली सूत्र हातामध्ये घेतली आणि गोव्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, आयाराम गयारामची संस्कृती पूर्णपणे बदलून एक अतिशय स्थायी सरकार दिलं, एक पारदर्शी सरकार दिलं, एक काम करणार सरकार दिलं। मनोहरभाई कुठल्याही गोष्टीला कधी घाबरले नाही आणि म्हणून त्या डिफेन्स मिनिस्ट्रीचा चेहरा हा खऱ्या अर्थानं त्यांनी बदलला। आठवणींचा काहूर माझ्या मनामध्ये माजलाय। दिल्लीला आम्ही बैठकीमध्ये होतो आणि बैठक झाल्यानंतर आम्ही आपली गाड्यांची वाट पाहत होतो। हा एकटा माणूस होता रस्त्यावर, आजूबाजूला कोणी नाही। मी म्हटलं अहो तुमचे बॉडीगार्ड कोणीच नाही, म्हणाल माझ्या गाडीची वाट पाहतो। आणि ती निळ्या रंगाची डिफेन्सची एक अम्बेसेडर होती, ती अम्बेसेडर आली, त्यात बसले, एकट्याच निघून गेले। आणि अनेकांनी ते तर अनुभवलंच आहे, ते कशा प्रकारे त्यांचे जे रक्षक आहेत त्यांना गुंगारा देऊन कुठल्या तरी गाडीत बसून ते पळून जायचे, पण साधेपणा त्यांच्या स्वभावात होता। मला अनेक वेळा ते फोन करून देखील, म्हणजे एखादा चांगला निर्णय झाला तर माझ्याशी बोलायचे आणि मला ते नेहमी सांगायचे की तू ज्या प्रकारे काम करतोय ना मला आनंद आहे, असंच काम केलं पाहिजे। एका मोठ्या भावासारखी शाबासकीची थाप ते मला त्या ठिकाणी द्यायचे। भाऊ म्हणा, मित्र म्हणा, आमच्यातनं निघून गेला ही खरोखर आमच्या सगळ्यांकरता मोठी हानी आहे। भारत मातेच्या या सच्च्या सुपुत्राला मी या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।